नमस्कार मी प्रीती आणि आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत तर महत्त्वाचा कुठलाही निर्णय घेताना आपण बऱ्याच मानसिक अस्वस्थतेला सामोरे जात असतो तर मग आज आपण झटपट काही गोष्टी बघणार आहोत ज्यावेळी आपण खूप भावनिक झालेलो असतो त्यावेळी निर्णय घेणं टाळायचं त्याचबरोबर खूप आनंदी आहोत एक्साईट झालेलो आहोत त्यावेळीही पटकन निर्णय घ्यायचा नाही जर आपण खूप भावनिक झालेलो असू किंवा अति आनंदी झालेलो असू तर स्वतःला शांत करायचं त्यावर विचार करायला सुरुवात करायची त्यानंतर सगळ्या बाजूंनी विचार करायचा यामुळे आपले विचार क्लिअर होतात आपल्याला काय योग्य आहे ते आपोआप समजतं हा निर्णय घेणं योग्य की अयोग्य हा असा विचार आपल्या मनात येत असतो आणि त्याचा आपल्याला ताण येतो आणि चिंता जाणवत असते यासाठी आधी या दीर्घ श्वास घ्यायचा स्वतःला शांत करायचं आणि ताण असताना निर्णय घेऊ नका पण आता महत्वाचा निर्णय आहे म्हणजे ताण येणारच पण मग तो आत्ताच घ्यायला हवा असा आपणच आपल्यावर दबाव टाकायचा नाही तर शक्यतो चोवीस तास वेळ द्यायचा स्वतःला विचार करायला आणि मग निर्णय घ्यायचा आपल्याला भूक लागलेली असताना आपल्या शरीराला गरज आहे त्यापेक्षा जर कमी पाणी प्यायलेलं असू आपण खूप थकलेले असू या तिघांचीही जर कमतरता असेल तर आपल्याला निर्णय घेताना उत्साह राहत नाही थकवा येतो निर्णय घेण्यावर याचा परिणाम होऊ शकतो ह्या खूप छोट्या गोष्टी आहे पण याचा खरोखर खूप परिणाम होतो तर ह्या सगळ्या टिप्सचा निर्णय घेताना नक्कीच विचार करा आणि रोजच आपल्या मनासाठी मनापासून काहीतरी नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद